12 जानेवारी महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा दिवस. नुसतं महाराष्ट्राच्या दृष्टीने नाही तर देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा दिवस. त्यावेळी जेव्हा परकीय आक्रमण आपल्या देशावर होत होते तेव्हा अशा काही महत्वाकांक्षी महिला जन्मल्या ज्यांच्यामुळे आपला देश वाचला, आपली संस्कृती वाचली, आपण वाचलो. त्यामुळे अशा महिलांचा ऋण व्यक्त करायचं असेल तर नंबर 1 नाव कोणाचं येत असेल तर त्या आपल्या सर्वांच्या छत्रपती शिवरायांच्या मातोश्री, आपल्या सर्वांच्या जिजाबाई साहेब. आज त्यांची जयंती आहे. सर्वप्रथम मी त्यांच्या चरणी नतमस्तक होते. त्यांच्या महत्वाकांक्षा, त्यांचा राज्यकारभार, त्यांची शौर्य, त्यांची युद्धामधले असणारे कुशल सल्ले याच्या आज जीवावर छत्रपती शिवरायांनी प्रत्येक पाऊल उचललं. आपल्या आईला देवी समान मानणाऱ्या छत्रपती शिवरायांनी त्यांचा शब्द कधीही डावला नाही, कधीही खाली पडून गेलेला नाही. जे शिवरायांच्या मनसुबे कोणाला कळत नव्हते त्या आईसाहेब अत्यंत तल्लखपणे ओळखून घेत होत्या. न बोलताच प्रत्येक गोष्ट एकमेकांना समजवून सांगत होते असे माईलेकरांचं ते नातं होतं. त्या काळी आपल्या दरबारात कोणाच्या काम करायची गरज नाही, स्वतःचा दरबार निर्माण झाला पाहिजे. परकीयांच्या राज्यात काम करायची गरज नाही, स्वतःचं राज्य निर्माण झालं पाहिजे, स्वराज्य निर्माण झालं पाहिजे. हे कवळ्या शिवरायांना कोणी सांगितलं असेल हा कानमंत्र तर तो आपल्या जिजाऊ आईसाहेबांनी सांगितलेला आहे. त्या जिजाऊ आईसाहेब ह्या नुसत्या शौर्य दाखवत नव्हत्या, उत्तम प्रशासक होत्या. आताचे जे ब्युरोक्रॅट्स, IAS ऑफिसर जसे राज्यकारभार ऍडमिनिस्ट्रेशन सांभाळतात तसंच शिवरायांच्या पश्चात जेव्हा ते स्वारीवर जायचे, जेव्हा ते अनेक महिने न महिने बाहेर असायचे, त्यावेळी छत्रपती शिवरायांचा राज्यकारभार अत्यंत उत्तम पर्यंत कोणी चालवत असेल तर ते आऊसाहेब चालवत होते. एवढंच नाही तर कवळ्या वयामध्ये अगदी बाळ असताना आपल्या आईला गमावलेल्या संभाजीराजेंना आईचंही प्रेम दिलं आणि वडील नसताना वडिलांच्या पश्चात ते धडे जे वडिलांनी द्यायचे असतात ते देखील जिजाऊ आईसाहेबांनी दिलेले आहे. मला असं वाटतं जेव्हा आपण वळून बघतो इतिहासामध्ये अशा काही महिलांची नाव आहेत त्या नसत्या तर काय ही कल्पना सुद्धा मला करवत नाही. आज जिजाऊ नसत्या तर काय ही कल्पनाही मला करवत नाही. त्या आहेत म्हणून स्वराज्य आहे, स्वराज्य टिकलं म्हणून आपण सर्व आहोत आणि आपला देश आहे, आपली संस्कृती आहे. असं मी म्हटलं तर ते जास्त होणार नाही. त्यांच्या चरणी नतमस्तक होताना एवढाच विचार करते की एकही गुण यांचा आपल्यामध्ये उतरला तर किती मोठी गोष्ट होईल. आणि अशा महिला ज्या दबून वागतात, ज्या अडचणीमध्ये विचार करतात आपण महिला आहोत आपण काय करायला पाहिजे, त्यांच्यासाठी केवढा मोठा आदर्श आहे हा. कोणासमोर लढल्या, कोणाला वाढवलं, कोणाला मोठं केलं ते जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला किती मोठा धैर्य मिळेल. आणि म्हणून धैर्याचं मूर्तिमंत प्रतीक जर कोणी असेल तर ते जिजाऊ आईसाहेब आहेत. शौर्याचं मूर्तिमंत प्रतीक कोणी असेल तर ते जिजाऊ आईसाहेब आहेत. आणि औदार्याचं प्रतीक असेल तर ते जिजाऊ आईसाहेब आहेत. म्हणून माझी संघर्ष यात्रा सुद्धा वडिलांच्या पश्चात काहीच आपल्यासमोर मार्ग दिसत नसताना, कोणताही आपल्याला आधार नसताना जेव्हा मी सुरू केली तेव्हा जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होऊन सुरू केली आहे. जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, रमाई हे सगळे नसते तर काय झालं असतं आपल्या समाजाचं, असा प्रश्न नक्कीच आपल्या मनाला पडत असेल. पण जिजाऊंच्या या सगळ्या प्रवासाकडे बघून मला तर खूप प्रेरणा मिळते. तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा. आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी फार मोलाच्या आहेत. परत एकदा जिजाऊबाई साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने, राजमाता जिजाबाईंच्या जयंतीच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते.